रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवान आढावामध्ये. कोरोनामुळे राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. पाऊस मुबलक असूनही वृक्ष लागवड झालेली नाही. सरकारकडूनही यंत्रणांना कार्यक्रम दिला गेला नाही, त्यामुळे जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांनीही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला नसून सलग दुसऱ्या वर्षी ही मोहीम ठप्प आहे. देशातील काही राज्यांमध्ये सक्तीने धर्मांतरण होऊ नये यासाठी लव जिहाद किंवा धर्मांतरण विरोधात कायदा करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मात्र आता गुजरातमध्ये 15 जून पासून लव जिहाद कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भातील विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. रायगडावर दरवर्षी 6 जून रोजी पार पडणारा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी काहीसा विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे, कारण यावेळीचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होणांच्या साक्षीने पार पडणार आहे अशी माहिती युवराज संभाजी छत्रपती यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट देखील केली आहे. पर्यावरण विभागाची बैठक संपत आली असताना सह्याद्री अतिथीगृहाचे फॉल सिलिंग अचानक कोसळल्याने एकच धांदल उडाली. मंत्री आदित्य ठाकरे वेळी सभागृहाबाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावलेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कांदा व लसूणचे दर वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा 16 ते 23 रुपयांना विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 30 रुपयांवर गेले आहेत. होलसेल मार्केटमध्ये लसूण 60 ते 140 रुपयांना विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हे दर 160 ते 200 रुपयांवर पोहोचले आहेत. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. अभिनेत्री मीरा चोप्रा हिने बनावट ओळखपत्र तयार करून लस घेतल्यानंतर आणखी 25 बेकायदा ओळखपत्रे देऊन 15 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची बाब उघड झाली. तसेच आणखी एक अभिनेत्री सौम्या टंडन हिलाही ओळखपत्र देण्यात आल्याने त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला मल्ल सुमित मलिक बल्गेरियात नुकत्याच झालेल्या पात्रता स्पर्धेत डोपिंगमध्ये अपयशी ठरताच त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा हटविला असून त्यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे दूर होऊन कोरोना विरोधातील लसींचे उत्पादन अधिक सुलभ होईल अशी माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी सांगितले. भारतीय संघ 4 ऑगस्ट पासून सुरू होत असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाजाच्या बळावर आगामी इंग्लंडवर 4-0 विजय साजरा करेल असे भाकीत दिग्गज सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी वर्तवले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी होण्याची भीती व्यक्त करतानाच अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठीची अनुकूल भूमिका पुढे चालू ठेवत व्याजदर कायम ठेवत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत झालेल्या समग्र चर्चेनंतर दास यांनी शुक्रवारी द्वैमासिक पतधोरणाची घोषणा केली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध बाबींचा सखोल आढावा घेतलाय. या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.